एका वटेन गोडावनांनी भरून दवरून कमी दराचेर वस्तू घेऊन धान्य घेऊन होर्डिंग म्हणतात आम्ही एसेन्शियल कमोडिटीज एक्ट रद्द केल्याक लागून अमेंडमेंट केल्याक लागून शेतकऱ्यांक दोशी वाटेनी आणि आम जनतेक दोशी वाटेनी लुकसाण जाता म्हारगाय वाडटा पळयात कांदे बटाटे टोमॅटो आणि इतर वस्तू आता बाजारात ताचो दर कितलो वाढलेलो आसा कांदे 100 रुपया वयर झाले मातशे कमी झाल्यात लोकांक सांगून हे एसेन्शियल कमोडिटीज पैस जावंक लागल्यात त्याचपरी इलेक्ट्रिसिटी बिल जो अमेंडमेंट झाला इलेक्ट्रिसिटी बिलाचो आणि इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनाचो तो मल्टीनॅशनल आणि कॉर्पोरेट घराण्यांक ते आता विकतात आणि इलेक्ट्रिसिटीचो जो रेट असा तो जे कोण डिस्ट्रीब्युट करतात त्यांना जाय तसे करपाक हाचून शेतकऱ्याचेर फटको बसता आज मेरेन इलेक्ट्रिसिटी सबसिडायज असलेली ताणी दोबरात फारीक करचे पडटा या सगळ्या कायद्या विरोध शेतकऱ्यांनी मुलं मारला आणि म्हणला आमच्या फायद्याक तुम्ही म्हणतात हे कायदे तुम्ही केल्यात तीन कायदे ते तीनूय कायदे आम्ही बारीक सारीक स्टडी केला आणि आमका दिसता हे कायदे योग्य ना आमच्या हिताक ना ते फाटी घेयात असे म्हणतात द व्हॉइस ऑफ द पीपल इज द व्हॉइस ऑफ गॉड येल्ले गेल्ले सरकार ते किसान आणि जवान ताची स्तुती करता जय जवान जय किसान व्हेरी गुड लाल बहादूर शास्त्री सावन आता मेरेन येल्ले गेल्ले सरकार जय जवान जय किसान पण एका वाटेन जय जवान म्हणताना तरुण आमचे जे शेतकार कामगार श्रमजीवी वर्गांतल्यान येल्ले हे भुरगे तातूंतल्या बापायक आणि आवयक झोल मारले तांचोच वापर करून आज शेतकऱ्यांचो जुलूम शेतकऱ्यांचेर जुलूम जाता आणि शेतकऱ्यांची चळवळ काबार करपाक हो सरकार ओपनली उदके वावरता आमच्या देशाचो पंतप्रधान ज्या तरेन भाषणा दिता घोषणा दिता तो सरकाराक तो शेतकऱ्यांची निंदा करता चेष्टा करता शेतकऱ्यांचे जे डिमांड आहात त्यांना किकोत करता अशा वेळार प्रश्न येता इज द व्हॉइस ऑफ द पीपल द व्हॉइस ऑफ गॉड इज द व्हॉइस ऑफ द पीपल द डेमोक्रॅटिक विच इज ऑफ द डेमोक्रॅटिक फॅब्रिक ऑफ दिस कंट्री द व्हॉइस ऑफ द पीपल द व्हॉइस ऑफ गॉड इज आर कंट्री डेमोक्रॅटिक इनफ आर द पीपल सुप्रीम इनफ वी द पीपल हू हॅव एम्ब्रेस दिस कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया where justice equity will prevail where people's welfare will be supreme is this constitution being upheld by those very people who are elected to represent the people and uphold the constitutional values serious questions are before us my brothers and sisters asha valar ami sanghatna ekamata pole nastana यो तो भेदभाव करिनासतना आज आझाद मैदानाचेर आम्ही जमल्यात हांगा वेगळ्या वेगळ्या सीपीआयएम सीपीआय ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सीआयटीयू कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स आणि इतर आणि त्याचबरोबर आमचे लिडर्स ऑफ द
transport workers, transport federations. Congress party, forward, Goa forward, and so many other parties have come together. Ani te sagle ekta buland awazan sang satta. We stand hand in hand, side by side, shoulder to shoulder to the struggle of the farmers of this country. Ami आमच्या देशाचा शेतकर कुळागार श्रमजीवी जेष शेतानी काम करता त्यांच्या बरोबर आम्ही सगळे असत हे सांगपाक साक्ष दिवपाक आज आम्ही 8 सप्टेंबर हंगा आजाद मैदानाचे आम्ही जमल्यात 8 डिसेंबर आम्ही आज जमलेले असा भेदभाव आमच्या मध्ये ना वी आर नॉट hoisting any party flags to say that it is a sectarian struggle. It's a struggle of the people, of everyone. Everybody is in it. Kal maka vicharle patrakar bahani goicho mukhyamantri munta that the farmers ban, all India ban, will not have any effect on the people of Goa. The people of Goa are insulated. Dear Mr. Sawant, what we want to inform you is the people of Goa are alienated from your government. They look upon your government as an anti-people government, anti-farmer government, anti-working class government, anti-common people government. They look upon your government also as a corrupt government, inefficient government. They look upon your government as a dysfunctional government. They look upon your government where the powers are concentrated in a very few hands. You look upon your government as a defected and defective government. The people of Goa are alienated. You have the cheek to say that the farmers, you come from a very poor family, we are told, from a family of laborers, from a family of Shramajivi, those who toil, from a toilless family, and you have the cheek. Today you are a big bhatkar. You have lot land, thousands of acres of land in your custody. From where have you earned that money? Except without corruption. Except without corruption. You are a big landlord in Goa. From where? In Goa and out of Goa you have got amassed lands. There has to be an inquiry in your wealth, disproportionate assets of the Honorable Chief Minister and many of the ministers in his cabinet. We must know, ek lakshanda urpache, anga sagra tarache shramajivi kamgaran bhulo kaha. We are demanding the immediate revocation of all the three farm laws, anti-farmer laws which the government of NDA government has brought out in such a brazen manner, without consulting the states, without consulting the farmers unions, just as they did bringing out the union, your trade union act, and 44 labor laws were amended and brought into 4 labor codes without consulting the unions, even against the opposition of the unions, including the BMS, which is a union which is affiliated to Bharatiya Mazdoor Sangh, affiliated to BJP. Even that union has opposed the 44 labor law amendments and bringing into 4 labor courts. You did that without asking the trade unions, brazenly. In the same way, you have done it for the 43 farmer laws. Today or tomorrow, the Jonases, today or tomorrow, it will catch up with you. By enacting these three agricultural laws, the government of India
the NDA government has kicked three self goals in it. तीन सेल्फ गोल मानले तेनी या एनडीए सरकारान थ्री सेल्फ गोल्स गोयकारांक खबर आ सेल्फ गोल म्हणला किते तानी तीन सेल्फ गोल मानले आपले आपला आपल्याचेर एनडीए सरकारान बीजेपीन या रस निदलेल्या वागाक उठयल्या निदलेले वाग या शेतकारांचे उठलेले आसा आणि आता जे उठलेले आहात ते केदना परतून घरावेचे ना ज्या मेरेन त्यांचे प्रश्न मिटाना जिंको किंवा मारू दिस इज द टोन अँड टेनर अँड द पिथ अँड सबस्टन्स ऑफ द स्ट्रगल ऑफ द फार्मर्स इन दिस कंट्री वी द ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस वी द सिटो द सीपीआय द सीपीएफ द काँग्रेस पार्टी द जीएलपी जीएफपी जी गोवा फॉरवर्ड अँड आय सपोज एव्हरीवन All the people of Goa are with the farmers of this country and the Kulagars, the oppressed people of our country, the exploited people of our country, the struggling people of our country. Thank you. हांव म्हाका स्वाती केरकरा कडेन ताणी आपले दोन शब्द व्यक्त करचे दुर्गादास यो आयच्या या सभेक सगळे संघटना पॉलिटिकल पार्टीज हांगा एकठांय जाल्ले आसा जे मोदी सरकारान बीजेपी सरकारान जे तीन कायदे शेतकऱ्याच्या विरोधात हाडल्या आणि आज सबंद भारत या कायद्याच्या विरोधात आज एकठांय जाल्लो आसा आज आम्ही गोयच्या वतीन या सगळ्या शेतकऱ्यांक पाठिंबो दिवपाक आम्ही हांगा हाजीर आसा म्हज्या मोगा भाव भयणांनो तुमकां खबर आसा हो भाजप सरकार सत्तेर येयलो आणि पहिली त्यांनी काम केले की जो वर्किंग क्लास असा जो जे कामगार असा जे शेतकार असा त्याला चिडून खंयची तरी कॉर्पोरेट लॉबी जी या सरकाराक पोसता त्यांना वयर काढपा खातीर या सरकाराचा हर तरेन प्रयत्न असा आणि म्हणूनच आमचा वर्किंग क्लास जो भारताची इकॉनॉमी आज जर कोण थारायता जाल्यार हो वर्किंग क्लास असा हो फार्मर असा सो त्याकाच चिडून फक्त हाताच्या बोटार मेजपा सारखे जे कॉर्पोरेट लॉबी असा त्यांना वयर काढपा खातीर हे सरकार रात आणि दीस झुजता आणि आमचे कामगार भाव शेतकार भावांक हांगा रस्त्यार उडून त्यांना चिडून मुडून त्यांचा जीव घेता असले हे क्रिमिनल सरकार आम्ही कितले दीस सोसतले हे म्हाकाच खबर ना गोंयांनी आम्ही अशेच दोळे धापून परत परत असले क्रिमिनल्सांक आम्ही वयर काढटा आणि आमच्यारूच अत्याचार करपाक आम्हीच त्यांना प्रोत्साहन दिता काय किती हे प्रश्नचिन्ह आमकां इलेक्शना नंतर रिझल्ट पळतकूच दिसता हांव आमचे जे लाईफ गार्ड असा तुमकां सगळ्यांक खबर असा हे सुद्धा हे सगळे लॉबीचे शिकार असा फायनली सरकार असले प्रायव्हेट कंपनी हाडून सगळे प्रायव्हेटायझेशन करून या कॉर्पोरेट लॉबीक पोसपाचे काम करतात कित्याक तर इनडायरेक्टली हे प्रायव्हेट कंपनी जर हाडलो जाल्यार इनडायरेक्टली हांकां वाटे खावपाक मेळटा हांची पोटां जी केन्नाच जल्मभर हांची पोटां भरना फुटासर पोट फुटासर खावपा सारखे तांचे आज कितें ते खंयसले फाटल्यान लागल्या म्हाका खबर ना की असल्या कंपन्यांक हाडून ते आपली पोटां भरपाचो काम करतात आज म्हणजे गोयचे भुरगे लायफ गार्ड गेले 14 महिने आज उपाशी रस्त्यार मरता त्यांचा साधे त्यांचा प्रश्न सुटावो करपा खातीर ह्या सरकाराक वेळ ना आणि 10-10 हजार 20-20 हजार अशे आज आश्वासना नोकऱ्याचे ते दितात इलेक्शन येला म्हणून हे सगळे चाललेले असतात आज आमचा एज्युकेटेड भुरगो असा आपल्या स्वतःच्या
कष्टान जो शिकून आज वर सरलेलो आसा तेका आज नोकरे दिवपाक येना सरकारा कडेन. गोंयच्या फार्मराची स्थिती जर पळोवपाचीच ना. आज हे सगळ्यो जंगी आसा गोंयच्यो त्यो सगळ्यो हे सगळे बिल्डर लॉबी आसा ही कॉर्पोरेट लॉबी आसा तेंच्या पोटान घालपा खातीर आज सरकार हर तरेन प्रयत्न करता. आमचे नुस्तेकार भाव आसा तेंचे धंदे काडून उडयले हो कोल हाडटा तेंचे धंदे काबार. जो कष्ट करून शेता भाटा कशी तरी टिकोवन दवरून आज ह्या जमनीन आपली आवय भूंय राखपा खातीर आज जे गोंयचे शेतकार फुडें सरल्यात तेंकाय कशे तरी चिड्डून मुड्डून सकयल उडोवन आज आपले सगळे स्वार्थ साधपाचे हे सरकार काम करता. आनी तोंडार फक्त आश्वासनां खोटी आश्वासनां सगळे कामगार आमच्या शेतकऱ्यांक दिल्ली वता. शेतकऱ्या खातीर अश्यो पॉलिसी केल्या तश्यो पॉलिसी केल्या पळोवंक वयशी जाल्यार शेतकऱ्यां खातीर आज कांयच ना. जे प्रोड्यूस आज शेतकार आपल्या कश्टांनी आपल्या कुळागरांनी पिकयता तेंच्या खातीर कसलेच हांगा प्रायस दिलो वतना. सादे हांगा मार्केटान दस्तोळ सुद्दां आले ह्या आमच्या शेतकऱ्यांक जागो आज सरकारा कडेन ना. कसलीच फार्मरा खातीर पॉलिसी ज्यो आसपाक जाय त्यो पॉलिसी ना. म्हणूनच आज कामगार रडटा इंडस्ट्रीयल कामगार रडटा हजारांनी आमचे उद्योग धंदे बंद जाल्ले आसात सगळे रस्त्यार आसात तरी ह्या सरकाराक कांयच पडलेले ना. आनी आमीच खंय तरी एका इनडायरेक्टली जबाबदार आसा काय कितें हे प्रश्न आसा. आज आमच्या सगळे संघटना आमचे सगळे पॉलिटिकल आमचे एफिलिएशन आमची सायडीक दवरून आमचे विचारसरणी आमची बाकीची कसली आसू ती सायडीक दवरून आज आमी एकठांय येवन हो लढो दिवपा खातीर सगळ्यांनी हांगा आमी एकजुटान आमी वावरूंक जाय जाल्यारूच खंय तरी आमकां न्याय मेळटलो. देव बरें करूं. आज सगळे पार्टी आणि सगळी संघटना तर्फे आम्ही हे धोरण धरता हांगा प्रोटेस्ट करता. आमच्या बरोबर आसा गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर ते आयिल्ले आसा. तशेंच स्पोक्सपर्सन ऑफ गोवा फॉरवर्ड दुर्गादास कामत ते आयिल्ले आसा. आमच्या आतां हांव मागतां कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट हाचे गोंयचे सेक्रेटरी एडवोकेट विक्टर सावियो ब्रेगेन हांचे कडेन ताणी आपली उतरां म्हणची. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट ह्या पार्टीतर्फे एज जनरल सेक्रेटरी ऑफ गोवा स्टेट कमिटी हांव एक्सप्रेस करतां की आमची टोटल सॉलिडेरिटी विथ द फार्मर्स मुवमेंट एंड एजिटेशन मॅसिव एजिटेशन विच इज टेकिंग प्लेस ऑल ओवर इंडिया एंड आवर सपोर्ट फॉर द भारत बंद called by farmers organizations all over India. ह्या मोदी सरकारान जे केलां ते सारखे करूंक ना. हे तीन फार्मर बील ह्या कोविडाच्या टायमार खंयच्या भाशेन पास करून घेतल्या ते आमकां खबर आसा. मोदी सरकारान चिंतलां आसतलें की कोविडा खातीर कांयच ऑपोजिशन जावचें ना म्हणून देशांत. दे वर सॅडली मिस्टेकन. शेतकार उगी रावंक नात. ज्या तरेन शेतकार भायर सरले ते मोदी सरकारान चिंतूंक नासतले. शेतकारांनी बारीक हे बिल्स पळोवन कळ्ळें तांकां की ही सगळे फोंडान घालपाची कामां म्हणून कॉर्पोरेट घराण्यांक चान्स दिवपाक लुटपाक थंयसर ह्या बिल्सान ह्या पासून घातला की नो सिवील कोर्ट शाल हॅव ज्युरिस्डिक्शन आनी हे जे कितें डिस्प्यूट जाल्यार सम लो लेवल SDM वील हॅव ज्युरिस्डिक्शन फॉर रिझॉल्विंग दीज इश्यूज. आमकां खबर आसा की SDMांक सब डिविजनल मॅजिस्ट्रेट एट तालुका लेवल ऑर डिस्ट्रिक्ट लेवल एक्सेट्रा मॅनिपुलेट करपाक खूब चान्स दिल्लो आसा. सिवील कोर्ट हॅज नो ज्युरिस्डिक्शन. ही बिलां हाडल्या विदाउट प्रोपर डिस्कशन इन द पार्लमेंट सरप्टिशियसली दे हॅव बीन ब्रॉट एंड वी देअरफॉर टोटली कंडेम द मॅनर इन विच दे हॅव बीन ब्रॉट. आता गव्हर्नमेंट ह्या दाखोवंक सोदता की वी आर इन टॉक्स विथ द फार्मर्स पूण भितरल्या भितर एक्च्युली त्यो सगळ्यो गेमी
they are trying to this thing, whether there is no seriousness at all. Therefore, we stand with the farmers and their demands absolutely and totally. They have seen through these farm bills, the government is trying to get away with slight modifications here and there, cosmetic changes, and the farmers have refused. They are demanding for scrapping of these bills, and we are totally with them. Jai Jawan, Jai Kisan, ye amche bushte slogan nu. People of India, stay with the farmers, and we are standing in solidarity with the farmers. Thank you. Now I request Goa Green Brigade's convener Avertan Miranda to say some few words. Goa Green Brigade. Thank you. Dear friends, comrades who are here present today, to support the farmers of India and also we must support the farmers of Goa who are also suffering, because whenever they face any calamity like floods, for the last two consecutive years, the farmers of Goa have suffered tremendously because of the global warming, and you can see the torrential rains, the flooding of the fields. And our farmers, more than 50% of the population of India is farming, belong to the agriculture community, whether they are landless farmers, farmers with marginal farmers, or large-scale farmers. Today in India, besides this act, the farmers have been already suffering with negative subsidy. The government has not been able to compensate the farmers fully, nor the consumers who consume are able to compensate the farmers fully, is because the traders are already exploiting them. And they will continue to exploit at a bigger level because the new farm bills are going to corporatize the farming business. The same way what is happening in US, Canada, Europe, they want to replicate this failed model. This farming model has completely failed, where there is no minimum support price. What the farmers are asking, simple thing, just give us the minimum support price. What is there for the government to give the minimum support price? Why can't the government give justice to the farmers? They are, because of the farmers we are surviving today. Shatkarang lagunami jiteha, and shatkarang jil pod parat. Unche kite, ek shatkarang soglen kadao korop, and a bhanwal dara ha tenga over kadop. Adani, Ambani, thought. So a few traders will control the entire buying and selling of the commodities, agriculture commodities, and also the farms will get corporatized. मुझे शतकर पर जो ज़मीन आये तो वोंदर हाँ मालिक हाँ ते सोगले फामा ओल्ले ओल्ले बनवाले जान तेंचे दमार होते ले किधर देल से वी नीड कंसोलिडेशन. What is consolidation? Is nothing but exploitation. So we have to protect these millions of farmers, over 600 million farmers who are and their families who are dependent on agriculture. And if we do not support, there will be massive large-scale poverty and this position. So we are fully with the farmers and will continue to support the farmers. Thank you. Ata amche madhye asa amche ex-MLA ani deputy speaker, koi ni ashe ex-deputy speaker, Shambhu Bhau Bandekar. Bhau, please. सगळ्या राजकीय पक्षांचे रिप्रेझेंटेटिव्ह जो एनजीओज आले आहेत जे सोशल वर्कर्स आहेत त्यांचे सगळे प्रतिनिधी प्रेस मीडिया आणि भावंडांनी बोललो. आज एक भारतान एक युनिक एक्झाम्पल आमका दिसता, ज्यांना सर्वसामान्य मनशाचेर अन्याय जाता, ज्यांना कॉमन मनशाचेर इनजस्टीस जाता, त्यांना सगळे विरोधी पक्ष आणि संस्था, वाहतूकदारांची संस्था म्हणा, सप्लायरांची संस्था म्हणा, टॅक्सी असोसिएशन म्हणा, हे सगळे एकत्र येतात आणि ह्या मोदी सरकारचा धिक्कार करतात. हे एक युनिक एक्झाम्पल ह्या आमच्या मेळाव्यात दिसता. त्याबद्दल हांव आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीन ह्या ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना मनापासून धन्यवाद देतो. भावा भयणांनो, आमचा भारत देश हो कृषीप्रधान देश, आणि म्हणून ह्या कृषीप्रधान देशाचे महत्व जाणून आमच्या भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे पंचवार्षिक योजना तयार केली, तिथून हो आमचो भारत सुजलाम सुफलाम कोसो जावचो याचेर त्यांच्यानी भर दिल्लो. त्याच्यानंतरचे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि
त्यांचे कृषी मंत्री बाबू जगजीवन राम यांनी डॉक्टर स्वामीनाथनच्या मार्गदर्शनाखाली वो आमचो भारत देश वो ग्रीन इंडिया कशी जातली, हंगा हिरवेगार कसे दिसतले आणि क्रांती हंगा कशी जातली हे त्यांच्यानी पहिल्यां त्याप्रमाणे पावलं उचलली। पण दुर्दैवाची गोष्ट अशी ह्या पावल्यांच्या पाऊर वाटेचेर वच्चे सोडून यांच्यानी दुसरीच वाट धरलेली असा जी शेतकऱ्यांच्या हिताची नाही ती असा धनदाणग्यांच्या हिताची। आता तुम्ही लक्षात घ्या शेतकऱ्यांच्या हिताची तीन बिलां तुम्ही मंजूर करता त्या तीन बिलांचे तुम्ही कायद्यात रूपांतर करता। पण तो दुर्दैवाची गोष्ट अशी जो शेतकरी भाव त्यांना तुम्ही विश्वासात घेईना शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीं विश्वासात घेईना शेतकऱ्यांचं संघटन असा त्यांना तुम्ही विश्वासात घेईना। इतकेच नाही तर ह्या ग्रीन रोडचा ज्या ज्या राज्यांनी फायदा झाला ते हरियाणा म्हणा पंजाब म्हणा महाराष्ट्र म्हणा तामिळनाडू म्हणा यांच्यानी संपूर्णपणे विरोध केलो तो विरोधाकडे तुम्ही जुमाव न्हू आणि म्हणून आता ह्या सरकारात कोणूच जुमानचो ना अशी परिस्थिती ह्या सरकारनं काढलेली असा आणि म्हणून पाच फेरी तुमच्यो चर्चेचो फेल गेल्ल्यो असा। आता सहावी फेरी फाल्यां जावपाची त्या फेरीक जर ह्या केंद्र सरकारान योग्य ती पावलां उचलली ना जाल्यार फेरफार करपाचो प्रयत्न केलो जाल्यार संपूर्ण भारत देशातले शेतकरी आणि त्यांना पाठिंबो देणारा सगळ्या राजकीय पक्ष आणि संस्था आणि एनजीओ त्यांच्या मुखार आसतली आणि हे धरण आम्ही यशस्व करून दाखवतले। तुमच्या सगळ्यांचे हा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो। हाँ तो मागता गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर ते हांगा तेको दिवपाक आयल्या सगळ्या संघटनेच्या या प्रोटेस्टाक तांचे कडेन मागता त्यांच्यानी संबोधन कर। आज सगळे वेगळ्या फार्मर्स असोसिएशन्स वेगळे युनियन्स हांणी आज गोवा बंदचो नारो दिला आणि आज ही मिटींग हांगा घडून हाडल्याक तांच्या पयलीं म्हणजे अभिनंदन करता कारण शेतकऱ्यां खातीर कोण भायर सरपाक तयार नसतात पूण शेतकरी जे उत्पादन करता तेजेर आमी जगताक ही जी जाणीव म्हणजे आमी अन्नदाता ज्या शेतकऱ्यांक म्हणटात आज तेजेर खंय तरी मोदी सरकाराचो हल्लो जाता आणि जे आयज कोण हांगा येऊन पार्टिसिपेट झाल्यात वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी वेगवेगळ्या शेतकरी संघटनेचे वांगडी देशभर जवळजवळ 250 फार्मर्स संघटना म्हणजे शेतकऱ्यांची जवळजवळ 250 संघटना देशभर गेल्या कितले महिनेच प्रोटेस्ट करीत असा कारण नरेंद्र मोदी सरकारान जे तीन कायदे बदलल्यात खास करून द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रोमोशन अँड फॅसिलिटेशन ऍक्ट 2020 द फार्मर्स एम्पावरमेंट अँड प्रोटेक्शन अग्रीमेंट ऑन प्राईस अश्युरन्स फार्म सर्व्हिसेस ऍक्ट 2020 आणि द एसेन्शियल कॉमोडिटीज अमेंडमेंट ऍक्ट 2020 दिस इज अ वेल थॉट वेल डिझाईन वेल प्रिपेअर्ड एजेंडा ऑफ मोदी गव्हर्नमेंट इज टू क्रश द फार्मर्स अँड फार्म लेबरर्स आणि फार्म रिलेटेड जितले कामगार असतात त्या कामगारांक काबार करप जे 86% जे देशातले शेतकरी असतात ते सामके वल्नरेबल असतात त्यांचे कडे जमीन 2 एकराच्याहून कमी आशिले जे शेतकरी असा ते दे रिप्रेझेंट नियरली 86% ऑफ द फार्मर्स। सो ह्या कायद्यान जवळजवळ 86% ऑफ फार्मर्स विच अमाऊंट टू नियरली मोर देन 15 crores ऑफ फार्मर्स आर डायरेक्टली अफेक्टेड आणि ह्या कायद्यान डायरेक्ट शेतकरी अफेक्ट ते जाता जे मार्केट यार्डांत काम करपी कामगार तितून भितर ट्रान्सपोर्टांत इनवॉल्व आशिल्ले वेगळेवेगळे सर्विसीस हेंचे सगळ्यांचेर त्याचो परिणाम जाता। म्हणजे हो कायदो जो बदलला तो कायदो बदलला हो फक्त शेतकऱ्यां परतेच मर्यादित ना आणि आम्ही फक्त शेतकऱ्यां खातीरूच आंदोलन करता हे न्ही हेची जी गोडबंगाल आसात नरेंद्र मोदी आणि बीजेपीन खास करून आरएसएसचा जो हिडन एजेंडा असा की देशाच्या वल्नरेबल सोसायटी गरीब दवरप
आनी तेंका पैशा पासून पैस दवरप म्हणजे जितली गरिबी या देशांक वाडटली तितलो आरएसएसाचो एजेंडा प्रमोट करपाक इजी जातलो हो तेजे फाटल्यान हेतू हो हेतू आमी लक्षांत पयली घेवपाक जाय आनी त्या खातीर वेलकम दीज एक्ट्स आनी तेजो एजेंडा इज व्हेरी क्लियर टू डिस्ट्रॉय द फार्मर्स आनी फार्मर्स कशे डिस्ट्रॉय जातले खूब जाणांक म्हाका सांगतात बरें येयलें मरे म्हणून बीजेपी कडेन जो एजेंडा आसा तो वीक वीक सुद्दां ते विकता आसतना वीश पॉयझन दिता आसतना तेजे वयर चॉकलेट लायता ते आनी ते बरी बेगड लायतात आनी अशें प्रेजेंट करतात हे जर एक्टांची नांवां जर पयली अमेंडमेंट्स अशी दिसता हे सामके बेस्ट बरें शेतकऱ्यांक सामके प्रोमोट करपाक एग्रीकल्चर प्रोमोट जातले शेतकरी खंय विकपाक शकता म्हणटा ते पयली शेतकरी खंय विकपाक शकनाशिल्लो आनी जो शेतकरी 2 एकरा परस कमी उत्पादन करता तो 15-20 किलोमिटर वचून आपली शेती विकपाक शकता जो शेतकरी पयली मार्केट प्रोड्युसाक इजिली वचून विकतालो जेका MRP मिनिमम सपोर्ट प्रायस MSP बेनिफीट जे मेळटाले ते बेनिफीट घेवपाक तो 250-300 किलोमिटर ट्रॅव्हल करपाक शकतलो हांचो एजेंडा एकूच आसा जे क्रोनी कॅपिटलिस्ट जे नरेंद्र मोदीचे फ्रेंड क्लब आसा लेड बाय जिंदाल अडानी अंबानी हांची सगळीं फिल्डां आयज तेणी एअरपोर्ट्स तेंका दितात आयज रेल्वेज तेंका दितात आयज जे कितें देशांत उत्पन्न केले ज्यो ज्यो कंपनीज वेगळ्यो वेगळ्यो केल्ल्यो आसात ह्यो डिफेन्साचे म्हणजे सगळ्यो बिजनस काढून आपल्या थोड्याच फ्रेंडांक म्हणजे आख्खे आमी क्रोनी कॅपिटलिस्ट म्हणल्यार सगळे येना तेगेलो धाकलोच क्लब आसतो 10-12 लोकांचो ह्या 10-12 लोकांक आयज देश विकपाक नरेंद्र मोदी मुखार चललेलो आसा आनी हो जो हिडन एजेंडा आसा जो कोल कोल जो इशू आसा कोळशाचो जो इशू आसा गोंयांत हो कोळसो जो गोंयांत येता तेजेर तो पळया तुमी कसो डिझायन तेणी कितली वर्सां पयली प्लॅन केला की गोवाचो कोळसो येता गोंयांत कांयच फायदो ना 1% सुद्दां कंज्युम तो गोंयांत जायना पूण ह्या अडानी जिंदाल अंबानीक मदत करपा खातीर हो आयज गोवा हो ट्रान्सपोर्टेशन फक्त ट्रान्झिट स्टेशन अशें म्हणून यूज करतात आनी कोळसो आमी खावप तेकाच हो फार्म बिल्स जे आसात ती कनेक्ट आसात सो देशांतली सगळी शेती आयज अडानी अंबानी आनी जिंदाल हांकां सगळ्यांक तो होलसेलान दिवपाक सोदता आनी स्लोली इज किलिंग द फार्मर्स वीथ दीस बिल्स खुबशे लोकांक खबर ना हो हिडन एजेंडा जो नरेंद्र मोदीचो आसा तो खुबशा लोकांक खबर ना आनी तितूंतल्यान कशें देशाचे डिस्ट्रक्शन जातलें ताचो कसो कॉमन मॅनाचेर अफेक्ट जातलो आयज शेतकऱ्यांक MSP लागता थंय थोड्यो एसेन्शियल कॉमोडिटीज एक्ट आशिल्लो तो अमेंड केला आनी एसेन्शियल कॉमोडिटीज एक्टांक ज्यो थोड्यो आयटम जे आशिल्ले फूड आयटम स्पेशली तेंकां स्टोर करपाचें लिमीट आशिल्लें तें लिमीट काडलां हेचो अर्थ कितें जालो हेचो अर्थ असो जालो की जेन्ना कितें देशांक स्वस्थ करपाक जाय सॉरी म्हारग करपाक जाय तेन्ना ते सगळे परचेज करतले कोणी कॅपिटलिस्ट शेतकऱ्यां कडेन कारण थंय आतां मार्केट यार्ड उरपा ना मिनिमम तुगेले जो अमेंड केले एसेन्शियल कॉमोडिटीज एक्ट तेजे प्रमाणे तुका लिमिटेशन आसतलें तें आतां लिमिटेशन ना म्हणजे आतां जर कांदो जर दिसले अंबानीक जावं अडानीक ह्या कांद्याचेर पयसो करपाचो आयज कांदो शॉर्टेज सो देशांतलो सगळो कांदो आयज अंबानी आनी अडानी परचेस करून दवरपाक शकता आनी ह्या कांद्याचो प्रायस तो 500 रुपया सहज व्हरपाक शकता आनी 500 रुपया जर तो पावलो जाल्यार आयज कॉमन मनशाक कांदो 500 रुपयान घेवपाची पाळी ह्यो कायदो हाडपाक शकता आयज तें करपा ना कारण आयज ह्या कायद्यांक विरोध जावपाक सुरू जाल्लो आसा पूण हांव याद करून दितां हेचे पयली 2015 एक स्कॅम जाल्लें म्हणजे पल्सीस स्कॅम आशिल्लें तें म्हणजे जवळ जवळ 2.5 लाख करोडाचे स्कॅम आय एम नॉट सेईंग जस्ट दीस फिगर्स आर अवेलेबल इन पब्लीक डॉमेन 2.5 लाख करोड्स आनी हे स्कॅम कशें केले जेन्ना पल्सीस शॉर्टेज जाली ते परचेस इम्पोर्ट केले एट द रेट ऑफ 45 रुपीज पर किलो आनी देशांक पल्सीस शॉर्टेज करून दवरले
परचेस इम्पोर्ट केले 45 रुपीजान आनी ते 200 रुपयांनी किलो करून देशांत देशभर विकले. हेचो अर्थ कितें जालो? हेचो अर्थ 45 रुपयांचे जे आयटम आसा ते 250 रुपयांनी त्या टायमार विकले आनी तेजेर स्कॅम जाले. आनी स्कॅम कितले? स्कॅमाचो अमाउंट कितलो? स्कॅमाचो अमाउंट इज 2.5 लाख करोड्स. असली स्कॅमां हो कायदो अमेंड जातकर कितलीशीं जातलीं आनी ते अडानी अंबानी हांकां प्रोफीट मोटीव. आमकां जे तांदूळ जे गरजेच्यो वस्तू आसा जेवणाच्यो त्यो कितल्यो म्हारग जातल्यो त्यो ह्या एका स्कॅमा वयल्यान ओपन जातलें. हें एक स्कॅम जें आसा पल्स स्कॅम 2.5 लाख करोडाचें हें तेजें उदाहरण आसा. मुखार कितें जातलें तें ह्या कायद्या वयल्यान आमकां इजिली दिसता. दुसरें म्हणजे फेडरल स्ट्रक्चर आसा ते कंट्रीचे ह्या कायद्यान तेणी डिस्ट्रॉय केलां. कारण शेतकरी शेतीचें जें कितें आसा तें प्रत्येक प्रदेश आसा प्रदेश डिसायड करतलो. गोंयांत कितें करपाक जाय शेतीचें तें गोंय सरकार डिसायड करतलो, गोंयचे लोक डिसायड करतले. ते नरेंद्र मोदी केंद्रान वचून एक कायदो बदलून तो तुमी प्रत्येक प्रदेशाचे जे पावर आसात ते काडून तुमी तो कायदो घेवपाक शकनात. त्याच बरोबर हेचो आनी एक हेतू आसा. एक म्हणजे आपल्या फ्रेंडांक मदत करपाक आनी दुसरोचो हेतू आसा की मिनिमम सपोर्ट प्रायस जो काँग्रेसच्या टायमार साकून पॉलिसी जी सुरू जाल्ली की गरीब शेतकऱ्यांक मिनिमम सपोर्ट प्रायस मेळचो जाचे वयल्यान तो शेतकरी जे लुकसाण करतालो जाता तेका आमचे पोट भरपाक तेका खंय तरी सपोर्ट मेळचो. आनी देशान जवळ जवळ 1 लाख करोड कंट्रीज टू स्पेंड 1 लाख करोड ऑन मिनिमम सपोर्ट प्रायस. आनी हो मिनिमम सपोर्ट प्रायस कोणाक वयतालो? श्रीमंतांक वचनाशिल्लो, इंडस्ट्रियलिस्टांक वचनाशिल्लो. तो MSP 1 लाख करोड हो गरीब शेतकऱ्यांच्या बोल्सान वयतालो. तातूंतल्यान त्या शेतकऱ्यांक थोडी मदत जाताली. ह्या कायद्या नंतर जो 1 लाख करोड जो शेतकऱ्यांच्या बोल्सान वयताले तेजे गरीब शेतकऱ्यांच्या कडेन वयताले MSP मार्फत तो MSP हेडीन काडून घेतलेलो आसा. सो आतां मुखार प्रश्न येतलो की शेतकरी जगतले कशे आनी शेतकरी जगपाक शकना जावन तो आपली सगळी जमीन जी आसा ते हे मोदीच्या मित्रांक दिवपाचो हो कट आसा. म्हणजे शेतकऱ्यांक फ्रॉस्ट्रेट करप. आज देशाच्या लोकांक कशें फ्रॉस्ट्रेट केल्यात? डेमोक्रसी डेमोक्रेटीक इन्स्टिट्युशन काबार करून आयज कोर्ट सुद्दां इंडिपेंडन्स कोर्टाचे उरलेले ना. आज देशांत डेमोक्रसी जे मानपी लोक आसा ते फ्रॉस्ट्रेट जायत आसात. त्याच भशेन त्या शेतकऱ्यांक फ्रॉस्ट्रेट करून शेतकऱ्यां कडली जमीन काडून घेवपाचो हेच्या फाटल्यान उद्देश आसा. आनी त्या खातीर म्हाका दिसता आमी जागृती चड करपाची गरज आसा. आमचो ऑल इंडिया प्रोग्राम आसा, सिग्नेचर कॅम्पेन आमी चालू केल्ली आसा आनी ह्या कॅम्पेनी मार्फत आमी लोकां भितर जागृती आमची चालू आसा. हाजे पयलीं आमी प्रोटेस्ट केल्ले आसा. सो शेतकरी जे आसात जवळ जवळ 15.5 करोड जे शेतकरी आसात ते मार्केट यार्डां वचून आपली शेती उदकार म्हणजे वीच रिप्रेजेंट्स नियरली 86% ऑफ द इंडियाज फार्मर्स. हेजे नंतर हे शेतकरी खंय वयतले आपल्याले प्रोड्यूस घेवन? हेजो अर्थ ते आपल्याले प्रोड्यूस विकपाक शकपाना आनी हे अडानी जिन्नाल अंबानी हे सगळे येतले त्यांच्या शेतां कडेन वयतले आनी थ्रो अवे प्रायस म्हणजे सामके कमी दरान म्हणजे 1 रुपयान बीन 8 अण्यान बी तेजे शेतीचे परचेस करतले आनी तोच म्हाल मार्केटां व्हरोन मातशे ब्रँडींग करून हो तोच म्हाल 1 रुपयान जो घेता तो जवळ जवळ 50-60 रुपयान ते मार्केटां व्हरोन विकतले. म्हणजे शेती काबार करून शेती आपल्या हातीन घेवपाचो हो उद्देश आसा. त्या खातीर हांव सगळ्या कडेन मागता की ह्या एक्टाक आमी ओपोज करपाक जाय. हो फक्त शेतकऱ्यांचोच प्रश्न ना, हो गरीब जनतेचो प्रश्न आसा. गरीब जनतेक जेवपाक हेजे मुखार त्रास जातले आनी त्या खातीर म्हाका दिसता सगळ्यांनी विरोध करपाक जाय. म्हाका हांगा उलोवपाक संदी दिली म्हणून हांव आमच्या संघटनेक सगळ्या देव बरें करूं म्हणटा आनी सगळे जे आयले तेंकाय हांव देव बरें करूं म्हणटा कारण शेतकऱ्यांचे मदीं रावपाची गरज आसा. थँक्यू. थँक्यू गिरीश बाब. आतां हांव मागता आमचो रामकृष्ण जल्मी ताजे कडेन तेणी 2 उतरां उरली. भावनो, आज देशांत मोठो बोवाळ चल्ला जो म्हाका दिसता 50 वर्सांच्या इतिहासांत पयले फावट अशा प्रकारचो मोठो बोवाळ चल्ला तो शेतकऱ्यांच्या 3 बिलां खातीर. ही शेतकऱ्यांची 3 बिलां आज आमच्या सगळ्या वक्त्यांनी तेजे एक्सप्लेन केल्ले आसात. अशेच प्रकारचे गोंयांत 2014
भारतीय जनता पार्टी सरकार आसतना जे गूळ आणि मुणकार एक्ट जो आसा तो बदलून भाटकारी एक्ट हाडलेलो त्या वेळार आमी ह्या गोंयच्या शेतकऱ्यांनी ताका विरोध करून तो परत एक्ट असे तो करपाक लायलो आणि थोडी तातूंत मॉडिफिकेशन उरल्या. आमी ह्या बिलाचेर जे गोंयच्या कुळमुणकार संघटना आमी कुळमुणकाराच्या वतीन जो निषेध केला सगळ्या राष्ट्रपती पासून हांगा डेप्युटी कलेक्टरा बरे आमी आमचे म्हणणे मांडलात. पण भावानो एक तुमकां हांव स्पेशल सांगपाक सोदता की हो एक दोन शिंगाचो नवो नरकासूर यांच्यानी तयार केल्लो आसा आणि दोन शिंगाचो कोण आसात तर हे एक सरकार आणि एक कॅपिटलिस्ट असे करून हे शेतकऱ्याक सोपवपाक सोदतात. तर ही तिन्ही बिलां आसात ही शेतकऱ्याचे जे एसएमसी जो आसा मिनिमम सपोर्ट प्राईस जो आसा तो नष्ट करतले, एपीएमसी जो आपसी मंडी जो आसा त्यो नष्ट करपाचो आणि जो फूड प्रोडक्टाक जो आसा त्याका जो सेक्युरिटी आसा ती नष्ट हातूंतल्यान जातात. सरकार बरे बरे प्रकारे सांगतात की हे शेतकऱ्याचे फायद्याचे आसात पण हातूंत शेतकऱ्याचा फायदो कांयच नसून वो मोठे मोठे हे जे व्हडले व्हडले लोक आसात अदानी अंबानी जिंदाल सारखे हेच लोक आमची जमनी घेवपाक खातीर हो प्रयत्न आसा. तर ह्यो ज्यो जमनी कश्यो घेतले तर एक तातूंत एक स्पेशल हांवें बरो बारीकशें वाचिल्लें तातूंत तर कितें जातलें हातूंत तो दोन वर्सां पर्यंत आमकां जो अदानी आसा ते आमकां हेल्प करतलो जे आमचे प्रोडक्शन करपा खातीर त्या भायर तो ते आमकां दिता आसतना हेल्प करता आसतना तो आमकां ती कंडिशन घालतलो कितें म्हणून की तुमकां आपल्याक ह्या शेतांतले इतले प्रमाणांत प्रोडक्शन जाय. फॉर एग्जाम्पल 100 क्विंटल ताका सुपारी जाय आणि सुपारी जाय आसतना तो सांगतालो की आपल्याक ही सायजीची जाय आणि ह्या कलराची जाय जाल्यार तूं ही 100 किलो जर त्या सायजीची येयली ना किंवा त्या कलराची आयली ना आणि त्या वेटीची आयली ना जाल्यार तो दोन वर्सां भितर आमचे शेत जे आमकां जे हे दिल्ले आसा तेणे हेल्प केल्ली आसा ते शेत घेवपाचो ताका अधिकार दिल्लो आसा. हे सामके डेंजरस आसात. हे सिस्टम मनोहर पर्रीकारान गोंयांत कॉन्ट्रॅक्ट फार्मींग म्हणून हाडलेले आसा ते खातीर गोंयच्या शेतकऱ्यांनी ताका विरोध करून ते कॉन्ट्रॅक्ट फार्मींग रद्द करून घेतलेले आसा. भावानो शेतकरी हो ह्या देशाचो अन्नदाता आसात त्याच्या खातीर आमी जगतात ताका लागून ह्या शेतकऱ्यांच्या समर्थनात गोंयच्या कुळमुणकार आवाजातर्फे हाजे पयली आमी निदर्शनां केल्यात ताका विरोधूय केलात आणि आता आमी पत्रांय दिल्ली आसात आणि जे शेतकरी आमचे दिल्लीत निदर्शनां करतात तांकां यांच्या बरोबर गोंयचे शेतकरी सगळे आसात इतले सांगून हांव देव बरे करू म्हणटा. देव बरे करू बाब रामकृष्ण जल्मी आता आमच्या बरोबर आसा गोवा फॉरचे लिडर आणि एक्स आमचो एग्रीकल्चर मिनिस्टर बाब विजय सरदेसाय. हांव मागता तांचे कडेन तांणी आमकां संबोधन करचे आनी धरणाक सपोर्ट करचो. हांव म्हज्या पक्षाच्या वतीन जे हे आज धरण सिटू आनी आयटक आनी दुसऱ्या सगळ्या साथीदारांनी घडून हाडला हाका सॉलिडॅरिटी दाखोवपाक हांगा आयिल्लो आसा. प्रधानमंत्र्यान काल म्हणला की यू कॅनॉट मेक अ न्यू सेंच्युरी विथ ओल्ड लॉज म्हणून. हाजो अर्थ असो न्ही की नवी सेंच्युरी आसतना जे कितें ओल्ड आहा ते सगळें काबार करपाचे इन्क्लुडींग शेतकरी जो देशाचो सगळ्यांत व्हडलो घटक जो अन्नदाता म्हणून आमी मानतात शेतकऱ्यांक आनी देशाच्या जनतेक राज्य कायदे जे कोण पास करतात तांचेर विश्वास ना. खूप गोष्टी ह्या सरकारान चड करून बीजेपीच्या सरकारान गोंयांत आनी देशांत राज्य केल्ले आहा. हो सरकार जो आतां आहा तो राज्यचो डिफेक्शन करून जाल्लो आहा सरकार. तसोच हे जे ऑर्डिनन्सां पास केल्या ही राज्यची ऑर्डिनन्सां पास केल्या तातूंत मिनिमम सपोर्ट प्रायस हाजो नजरअंदाज जाल्लो आहा. शेतकरी मागता की जे कितें प्रोमीस म्हणून तुम दिता ते लेजिस्लेशनान भितर येवपाक जाय आनी हे लेजिस्लेशनान जर येवपाक जाय जाल्यार पार्लमेंटरी डेमोक्रेसीचो पयलो कॉन्सेप्ट की कन्सल्टेशन हे जावपाक जाय खंयचोय कायदो करपा खातीर. ह्या पेंडेमिकान ह्या देशाच्या आणि ह्या राज्याच्या सरकारान लोकांचे जीव आणि लोकांची पोटां मारल्या कशी ती सगळ्यांक खबर आहा. तशेंच हे पेंडेमीक तांकां बऱ्याक पडलं. बऱ्याक इतल्या खातीर पडला की तांणी कंट्रोवर्शियल कायदे कंट्रोवर्शियल वस्तू राज्यो आनी कश्यो धरून बुलडोज करून
आपले मेजॉरिटीचे बुलडोज करून लोकांचे दादागिरी करून तो फोर्स करून पास केलो आणि ताजे लोक आज विरोधात उभे राहिले. गोयांत तर या तीन लिनियर प्रोजेक्टाचे विरोध चालू आहे. हे असेच चालले कालचे काल गोवा हायकोर्टान सांगितलं की हो जो प्रोजेक्ट पास झाला ताजी ते इलिगल परमिशन म्हणून पंचायतीन दिलं. असं अर्थ की नाही की हे इमोरल कायदे पुढे घेऊन येतात, इमोरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणून हाडतात आणि हे इमोरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इलिगल असतात. तसेच हे जे शेती खातीर जे कायदे हाडल्यात तिनूय कायदे हाडल्यात, हे कायदे शेतकऱ्याचं इन्कम डबल करपाक म्हणून सांगून हाडिल्ले हा. पण इन्कम कोणाचं डबल जातलं काय, इन्कम उरतलंच काय ना, हाजेर प्रश्न चिन्ह हा. आणि त्याचे उत्तर फक्त एक भाषेन जाऊक शकता म्हणतात ते थ्रू कन्सल्टेशन. जे कन्सल्टेशन डेमोक्रेसीचं फंडमेंटल पार्ट, लोकशाही तर जिथे उरतली जर कन्सल्टेशनानच उरूक जाय ती. काल सुप्रीम कोर्टान म्हणजे म्हणले हा पार्लमेंट चालत ना, पण पार्लमेंटची नवी बिल्डिंग बांधपाक सरकार सारखं ताकतिकी ना हा. सो सरकारची प्रायोरिटी किती मेघालय मेंढ्या ही जी आमच्या प्राईम मिनिस्टरला लागल्या. तसेच म्हणजे आपण करता हम करेसो कायदा ही दादागिरीच्या विरोधात सगळ्या लोकांनी उभे राहण्याची गरज हा. गोयांत हो फार्म लॉ तितलं वडलं रेलेवंट ना, कित्याक आमचे फार्मर डायरेक्टली विकूक शकतात. पण देशाच्या शेतकऱ्यांबरोबर आम्ही सॉलिडॅरिटी दाखवण्याची गरज हा. आणि हजे खातीर मला असे दिसतं की आम्ही सॉलिडॅरिटी दाखवप हे गरजेचे. ओपोजिशन म्हणतात जर जिंकतले आणि ओपोजिशन जर इफेक्टिव्ह असतले जाल्यार फर्स्ट यू हॅव टू एक्सप्रेस द ओपोजिशन टू प्रोजेक्ट्स. आज म्हाका दिसता शेतकऱ्यांनी देशाच्या ओपोजिशनाक जागे केल्ले हा. 1974 खंय इंदिरा गांधीन जेव्हा एक रेल स्ट्राईक झालं त्यांना रेल्वे वर्करांनी ओपोजिशनात जागवले आणि इमर्जन्सी झाली आणि मग इमर्जन्सी इंदिरा गांधीक मार खावचो पडलो. तशीच परिस्थिती आज या देशात आहे. ज्यांना ब्रूट मेजॉरिटी हा, पण एक शेतकरी ओपोजिशनात जागवता. ओपोजिशन एक जाऊन या सरकारच्या विरुद्ध कितीतरी करपाक जाय. ही साधी वस्त आमच्या ओपोजिशनाच्या लिडरांच्या तकलेन वसना. ही शेतकरी आमकां जागयता म्हणून ह्या शेतकऱ्याक आम्ही नमन करपाची गरज आहे. ह्या शेतकऱ्याक आम्ही आदर करपाची गरज आहे आणि ह्या शेतकऱ्याक सॉलिडॅरिटी दाखवपाची गरज आहे. ती दाखवपाक म्हणून आयला आणि म्हाका उलोवन दिलं म्हणून हांव ऑर्गनायझरांक देव बरें करूं म्हणटा. थँक्यू विजय बाब. आता हांव मागता आमच्या ऑल इंडिया किसान सभेचे सेक्रेटरी नारायण कराडे हांच्या कडेन तांणी आपल्या या किसानांच्या विशयाचेर प्रश्न मांडचे. हॅलो, आम्ही सगळ्यांनी ते केविन कार्टराचो एक फेमस फोटोग्राफ असा तो पळयला असतलो. एक भुरगें मरता आणि त्याच्या फाटल्यान एक वल्चर रावला, ते केन्ना मरता आणि आपण मागीर त्याका खाता म्हणून. तसे आमचे सध्या भारतातले ॲग्रिकल्चरल सेक्टर म्हणजे आम्ही पळयला की आत्महत्येचे प्रमाण वाढला शेतकऱ्यांचे आणि हे कॉर्पोरेट सेक्टर आता कॉर्पोरेट वल्चर्स त्या ॲग्रिकल्चराचेर आपलो ताबो मिळवपाक रावल्या आणि सरकार पूर्णपणे त्यांच्या खातीर काम करता. हे आम्ही जेव्हा शेतकरी कायद्यांना विरोध करता त्यांना पहिली गजाल म्हणजे पहिली जसे उलयल्या की अत्यंत अनडेमोक्रेटिक पद्धतीन हे कायदे पास केल्या आणि सरकाराक त्याची सवय लागल्या, म्हणजे डेस्पॉटिक गव्हर्नमेंट झाले असा. आणि आमकां याद करून दिवंक जाय सगळ्यांक की गोंयान सध्या आमच्या माथ्यार जे गव्हर्नमेंट बसला ते सुद्धा अत्यंत अनडेमोक्रेटिक पद्धतीन आयल्ले असा. ते लोकांचे गव्हर्नमेंट न्हय आणि त्यांनी 4 वर्षात अशी परिस्थिती केल्या की त्यांचे समर्थक आमदारूच सांगतात की ह्या चीफ मिनिस्टराक अख्खे गोंया प्रॉपर्टी सावंत म्हणून वळखता. ताका लागून जो आज चीफ मिनिस्टर सांगतालो की गोंयाचेर कांयच परिणाम जावचो ना म्हणून, तर ताका एक सांगपाक जाय लोकांनी की 1.25 वर्षात इलेक्शन येवपाचे असा आणि त्याच बरोबर गोयच्या लिबरेशनाचे 60वे वर्ष सुरू जाता, म्हणून चीफ मिनिस्टर 100 कोटी रुपया खर्च करून ते सेलिब्रेट करपाचो असो त्याचा विचार असलो. एक इव्हेंट मॅनेजमेंट गव्हर्नमेंट झाला, ॲडवर्टायजमेंटचे पैसे मोडप, विकासाचे म्हणून एक वातावरण तयार करत फक्त शब्दांनी, आणि ते विकासाची म्हणून जी बुलेट ट्रेन या सरकारान सोडल्या
ती शेतकरी आणि कामगारांना अक्षरशः लिटरली चिरडून धावता. म्हणजे लिटरली म्हणतो हा, कारण फाटल्या दिसांनी ज्यांना लॉकडाऊन झालं आमका याद असतली की जे कामगार अक्षरशः उद्ध्वस्त झाले, ते घरा वयताले, त्यांना काय जाण रेल्वे ट्रॅकवर निदलेले आणि 16 कामगारांना चिरडून ट्रेन गेली. आणि त्याच्या उपरांत पार्लमेंटान गव्हर्नमेंटान सांगले की लॉकडाऊनान कितले कामगार मेले ते आमका खबर ना, त्याका लागून नुकसान भरपाई दिवपाचो प्रश्नच येईना म्हणून. म्हणजे जी कामगारांची परिस्थिती केल्या तशीच आता शेतकऱ्यांची परिस्थिती केल्या. आणि ज्यांना आम्ही ह्या कायद्यांना विरोध करता त्यांना फक्त एमएसपी चे रिड्यूस करून फक्त एमएसपी असे, आमचं फक्त एमएसपी पहिली असले आता असा आणि पुढे चलतले असे ते सांगता. आणि फक्त एक एमएसपी जो किती तरी विषय असा असे दाखवपाचो सरकार प्रयत्न करता, पण आमका खबर असा की एक ह्याचे दूरगामी परिणाम जातले. देर विल बी लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सीस ऑफ दीज लॉज. म्हणजे किती, तर ज्यांना शेतीचे कॉर्पोरेटायझेशन जाता भायल्या देशांचे जाल्ले असतात, त्याचा जर अभ्यास केला झाला असे दिसता की काय 4-5 कंपनी मिळून अख्खे ऍग्रिकल्चरल मार्केट कंट्रोल करपाक लागता. प्राईस किती असतरी ठरवपाची ताकद त्या कंपन्यांकडे येता. आणि इथलेच न्हय की हळूहळू ते जमिनी घेऊपाक लागता. आफ्रिकेसारख्या खंडात अशी परिस्थिती झाल्या की एका कंपनीकडे इतली जमीन झाली की भारतातले एक मोठे राज्य जवळजवळ त्यांच्या ताब्यात येईले असा. म्हणजे महाराष्ट्रात जितली जमीन असा तितली आफ्रिकेतली जमीन एका कंपनीच्या ताब्यात असतली. म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्यांची, पोर्ट्स त्यांची, माइन्स त्यांच्यो, पेट्रोलियम गॅस त्यांचो, ऍग्रिकल्चरूय त्यांचे, असे अख्ख्या समाजाची इकॉनॉमी काय ठराविक लोकांच्या हातात घेऊपाची आणि बाकी लोकांक गुलाम करून उडवपाचे अशी असे हे धोरण असा. आणि हे धोरण तसे नवीन ना. आरएसएस जेका आपलो गुरु मानताले पहिली, बेनिटो मुसोलिनी आणि हिटलर, ते मुसोलिनीन आपणच फॅसिझम म्हणजे किती ते सांगला, तर स्टेट आणि कॉर्पोरेशनची एकी जावप, कॉर्पोरेट्सूच राज्य चलोवपाक लागता. हांगा भारतात तेच झाला. म्हणजे आम्ही जर हांगा पळयले की ह्या शेतकरी कायद्यांचो डायरेक्ट आमच्या गोयच्या शेतकऱ्यांचेर तितलो परिणाम जावचो ना, कारण गोयात मोठे शेतकरी ना. आणि दुसरीकडे गोयच्या शेतकऱ्यांचे मत वेगळे प्रश्न असा. फाटल्या 1.5 वर्षातले पेपर आम्ही जर पळयले जर असे लक्षात येतले की 70 पासून सांग्या मेरेन जे लहान पिजंट्स असा ते आपल्या जमिनीचेर गव्हर्नमेंटचे एन्क्रोचमेंट थांबवपा खातीर झगडटात. म्हणजे फाटी जवळजवळ 3-4 हजार लोकांनी कुंभळाक मोर्चा काढलेलो, कारण जी जमीन ते पहिली कसताले वर्सान वर्सा पिढ्यान पिढ्यो थंय ते शेती करता, आता फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना थंय येऊपाक दिना. सांग्यार सुद्धा तसेच झाला. आमका याद असतले की फाटी फॉरेस्ट डिपार्टमेंटान जवळजवळ 400 माडयो लोकांच्यो उडयल्यो, ते पिढ्यान पिढ्यो ती जमीन कसता. आणि हे कोण असं ऑप्रेस्ड सोसायटी आमच्या समाजातली, त्यांची जी किती त्यांच्या हातीन साधना असा जगपाची ती काढून घेऊपाचे प्रयत्न हे सरकार करता. आणि म्हणून हो प्रश्न फक्त शेतकऱ्यांचो न्हय तर बहुसंख्य समाजाची फूड सेक्युरिटी धोक्यात हाडपाचे काम हे कायदे करतात. आणि गोयात सध्या कोळशाक विरोध जावपाक लागला, आंदोलन चालू असा. त्या कोळशाचा फायदा कोणाक, तर लोकांना जावचो ना. वयल्यान फिशरमॅन सगळे असले ते सोपतले. आणि फायदो कोणाक जातलो, तर जिंदाल, अदानी आणि हे जे फार्म ऍक्ट नवीन केल्या त्याचेही फायदे कोणाक जातले, तर अदानी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे प्रॉफिट वाढत चालला आणि शेतकरी आत्महत्या करता. म्हणजे आमका हे लक्षात घेऊपाक जाय की शेतकरी ज्यांच्या विरोधात लढता सध्या, म्हणजे ज्या कॉर्पोरेट्साच्या विरोधात शेतकऱ्यांनी हे आंदोलन केला, तेच मोठे कॉर्पोरेट्स गोयचे सुद्धा सशत्रू झाले असा. आणि गोयच्या हंगासली जे आमचे निसर्ग असा, आता मायनिंगचा जर प्रश्न घेतला जाल्यार असे लक्षात येता की जिंदाला खूप इंटरेस्ट असा गोयच्या मायनिंग, त्यो मायन सुद्धा आता मोठे कॉर्पोरेट्स आपल्या हातात घेऊपाचा प्रयत्न करता. तर अशी जी ही एक कॉर्पोरेटायझेशनाची प्रोसेस सुरू झाल्या, त्याका आम्ही सगळ्यांनी विरोध करपाक जाय. आणि ते करताना एक लक्षात घेऊन जाय की ज्यांना ज्यांना लोक विरोधात उभे रावता त्यांना सरकारान काही फंडा काढले त्यांना इंटरनॅशनल ठरवप, ना जाल्यार धर्माच्या नावावर फूट पाडप. आमका असे दिसता की सध्याचे सरकारचे धोरण जे असा, त्यांनी सांगले नेशन बिल्डिंग करतले, पण ते फक्त राजभवन बांधपाचे, पार्लमेंट बांधपाचे, बीजेपी ऑफिस बांधपाचे हेच बिल्डिंग करपाक लागल्या. आणि दुसरीकडे केन्नाय कोण उलयलो तर त्याका एंटीनॅशनल ठरवपाक लागल्यात. आणि लोकांक मुख्य म्हणजे लोकांमध्ये फूट पाडप आणि संघटित लढे मोडून उडवप असे त्यांचे राजकारण असा. तर ते पहिले जे अमिताभ बच्चनचे पद असा, आपका तो लगता है बस यही सपना, राम राम जपना पराया माल अपना, तर हे आता आम्ही समजून घेतलेले असा. आणि माका दिसता जसे 60 वर्ष आमचे लिबरेशनचे सुरू जातले, गोयभरात लोकांचे लढे सुरू जातले, आज त्याची एक सुरुवात असे आम्ही मानता. आणि हे लढे म्हणजेच लोकशाहीचे खरे उत्सव,
तर ते जे 60वे वर्ष असं आमच्या लिबरेशनाचे ते गोयचे लोक रस्त्यार सरकारच्या विरोधात साजरे करतले असं माका विश्वास दिसता. आणि एका 15 वर्षात हे जे गव्हर्नमेंट असा इट विल बी थ्रोन इन द डस्टबिन ऑफ हिस्ट्री असा हा विश्वास व्यक्त करता. धन्यवाद. इश्टानो हांव 2 मिनटां उलयतां कित्याक हाच्या पयलीं हांव टायम घेतलेलो आहा तुमचो. हांगा तांबड्या आनी हळदुव्या युनिफॉर्मान बसलेले लायफ गार्ड आहात. तांचे 3 वर्सां जालीं ताच्याकी पयले प्रश्न मिटोंक ना आनी ते हांगा रस्त्यार तांकां उडयलां सरकारान. लगभग 300 वयर आसतले. नवे कामगार घेतल्यात ह्या दृश्टी कंपनीन. ह्या लायफ गार्डांक गोवा फॉरवर्ड चे फुडारी बाब विजय सरदेसाय तशेंच काँग्रेस पार्टीचे रेजिनाल्ड लॉरेन्सो आनी काँग्रेस पार्टी एका वेळार जेन्ना तांचो संप हांगा चलतालो जोरान तेन्ना त्या संपाक पाठिंबो म्हणून ते हांगा खास येयल्ले. 1 पावटी न्ही 2 पावटी न्ही 3 पावटी. ताच्या उपरांत ह्याच आझाद मैदानाचेर माजी मंत्री ट्युरिझमाचो वॉट इज नेम तेजे नाव सुद्दा विसरलो मिस्टर दिलीप परुळेकर तो खास हांगा येवन कामगारांक सांगून तो संप फाटी घेतलो आनी आश्वासन दिल्ले की त्या सगळ्या कामगारांचे प्रश्न मिटतले म्हणून. आतां मेरेन ते कामगारांचे प्रश्न मिटोंक ना. कोणत्यान तांकां कामांतले भायर मारला. आमी आयज जितले संघटना हांगा आसा विथ युअर परमिशन तुमचे परमिशन घेवन गिरीश I say that we are in support of these workers who are toiling, fighting and valiantly struggling to see that their future and their jobs are protected. We are with you, comrades, lifeguards. And I think ya dharnak jar kide maryada astali zalyar we must know that this society is interconnected. Sir, where was ani? This society is interconnected. All sections of people are interconnected. The farmers are not alone. The farmers of this country are not alone. Our horticulturists are not alone. The working class is not alone. The taxi drivers, the fishermen of Goa, or for that matter the country, they are not alone. All of us are united, all of us are dependent, all of us are interdependent, and all of us together will make it. We will create a new nation. A new nation will be born with struggles. A new nation will be born with sacrifice. A new nation will be born with principles, keeping the constitutional values, the constitutional freedoms, constitutional duties in mind. आमी एक नवो समाज रचपाक जाय आनी ताका लागून चिरडल्ल्या पिळिल्ल्या लोकांक आमचो पाठिंबो आमी दिवपाक जाय. तांकां हात दिवन वयर काडपाक जाय. जी चळवळ आमच्या देशाच्या शेतकऱ्यांनी वयर उबारला ती चळवळ यशस्वी जावपाक जाय. आमच्या देशाचे स्वातंत्र्य आणि आमच्या देशाची डेमोक्रेसी लोकशाही जर टिकून उरपाक जाय जाल्यार शेतकऱ्यांची चळवळ देशभर जी चल्ला ती चळवळ यशस्वी जावपाक जाय. तेन्नाच ह्या देशाचे स्वातंत्र्य कामगार वर्गाचे अधिकार आणि या देशाचे संरक्षण जातले. फ्रॉम कॉम्रेड्स पॉइंट टू एव्हरी स्पीक
It is not only the jawans who protect our country, it is also every citizen, every struggling, every toiling person of this country who protects the unity and integrity and the sanctity of our country. And therefore, we need to support each and every one of us. Thank you, comrades. थैंक यू कॉम्रेड क्रिस्टोफर फोन्सेका. आज आमच्यामध्ये आलेले आमचे ऑनरेबल लीडर ऑफ ऑपोजिशन बाब दिगंबर कामा, एक चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, तांकां उलोवपाक आमी लायतले जाता. पण राजा ते उलोवच्या पयली एक दोन उतर सांगता. जेन्ना ते चीफ मिनिस्टर आशिल्ले आनी आमी आंदोलन करताले एससीजेडाचे अगेन्स्ट, आनी प्रवीण बाबू सबनीसूय आसा, प्रवीणाचे तांचे दुसरे संघटन आसले, आमी माथानी सालदारां बरोबर आशिल्ले. म्हाका माथानीन एक गजाल सांगलेली याद आसा, आमी बोवाळ घातलो आनी सुवर्ण घातलो. म्हाजे जाल्यार सीएम कितलोय जालो जाल्यार दिगंबर कामदे सारको सीएम आसतलो, आनी तो डेमोक्रेटीक सीएम. आनी आमचे आमचे डिमांड आयकून घेवन म्हाका इतले याद आसा, एससीझेड फाटी घेतले, एन्टायर पॉलिसी फाटी घेतल्यो. हो सांगपाचो मुद्दो इतल्याच खातीर, कित्याक आतां डबल ट्रॅकिंग चलता आनी खोल अशे आरोप जाले की बाब दिगंबर कामतीन ते कोलाक हे परमिशन दिले म्हणून, तेणें सांगलें मागीर कोल परमिशन नासली म्हणून. आमी मागता डबल ट्रॅकिंग हो सरकारान निर्णय त्वरीत फाटी घेवचो, कित्याक ते तर जायत जाल्यार आमच्या वेस्टर्न घाटाची बायोडायवर्सिटी ही टोटली काबार जातली. आतां आमच्या बरोबर लिडर ऑफ ऑपोजिशन आसाच, ते उलयतलेच, पण तांकां याद करून दिता जे ताणें केल्ले अशेंच कार्य प्रमोद सावंतान करून घेवंक जाय. तांच्यांनी तुमी सीएम आसतना केल्ले पळय, आनी डेमोक्रेटीक प्रोसेस घेवन आमच्यो मागण्यो, तेन्ना आमी विरोध केलो तुमकां, पूण तुमी आमच्यो मागण्यो आयकून एससीझेड फाटी घेतलेले. तर मागता बाब दिगंबर कामती कडेन की तुमी आमच्या धोरणाक सपोर्ट केला, बाबा तुमकां चड हे आनी हांव दोन उतरां उलोवचें आनी मार्गदर्शन करचें. भारत बंद या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी आज जो उलो मारिल्लो आसा ताका सपोर्ट करपा खातीर आमी आज हांगा सगळे जमिल्ले आसा. म्हणजे सगळे इश्ट ज्या शेतकऱ्यांच्या फाटल्यान उभे रावल्यात. आमी सगळे जाणात की भारत हो शेती प्रधान देश. ह्या देशाचो किसान, ह्या देशाचो शेतकरी अन्न पिकयता, जे अन्न खावन आमी जगतात. आनी अशा शेतकऱ्यांचेर आज ह्या देशांत आशिल्ले सरकार अन्याय करपाक उठला, अत्याचार करपाक उठला. शेतकऱ्यांक रस्त्यार येवचे पडटा. जे तीन कायदे ह्या केंद्र सरकारान पार्लमेंटांत हाडून अशे पद्दतीन पास केले, म्हणजे लोकशाही आसा काय ना हाजेर सुद्दां प्रश्नचिन्न पडलें. हांवें ह्या बिलाची लागींच्यान स्टडी केली. हांव गोवा एग्रीकल्चरल मार्केटींग बोर्डाचो 12 वर्सां चेअरमॅन आशिल्लो. आज जे एपीएमसी आसात, ते मार्केट यार्ड्स आसात, ते गोंयांत मार्केट यार्डाचें नॅटवर्क उबें करपाक म्हजो खूब हातभार लागला. आनी म्हणून हांव जाणा शेतकरी कशे पद्दतीन जगता, शेतकरी कशे पद्दतीन आपलो माल हाडटा मार्केटा यार्डा भितर. थंय ऑक्शन जाता, बऱ्यांतलो बरो प्रायस ताका दिल्लो वता, आनी सगळं रायट आसता. ऑक्शन जाला त्या मनशाक दिवपाक जाय अशें ना, तो जर सॅटिस्फायड ना ताच्यान तो माल थंय फुकट 8 दीस 15 दीस म्हयनो दवरपा जाता, आनी आपल्याक बरो प्रायस जेन्ना येता तेन्ना ताका दिवपा जाता. अशा पद्दतीन ही मार्केट यार्ड चलताली. असेंब्लींग सेंटर्स अक्रॉस द कंट्री, हांव खूब मार्केट यार्ड पळयलें. एक ल्हानसो गांव आसा उंजा म्हणून इन गुजरात, हे जिरा मार्केट ह्या देशांतच न्ही ह्या जगांत जिरे म्हणटा ते त्या मार्केट यार्डांतल्यान वता, एक्सपोर्ट जाता. आझाद नगरची मंडी पळयल्या इन दिल्ली, अशे ह्यो मंडी आज ह्या सरकारान सगळ्यो एबॉलिश करपा कडेन पाविल्ले आसात. कारण कितें? एकमेव कारण, कॉर्पोरेट सेक्टर हो डायरेक्ट शेतकऱ्यां कडेन वचून माल घेवपाक सोदता, ताका हे मान्य ना, ह्यो गजाली मान्य ना. शेतकऱ्यांच्या पोटार मारपाचो हो प्रयत्न आसा. आनी म्हणून आज सगळे शेतकरी रस्त्यार आयिल्ले आसा. पळय म्हाका याद जाता लाल बहादूर शास्त्रीन सांगिल्लें की ह्या देशाचे दोन महत्वाचे घटक आसा, एक जवान
जो देशाच्या बॉर्डरीचेर आमचे रक्षण करता म्हणून आम्ही राज्य न्हिदपाक शकता, आणि दुसरो किसान जो अन्न प्रोड्यूस करता आणि म्हणून आम्ही आज जगतात, म्हणजे ताणे स्लोगन दिल्लो जय जवान जय किसान, आज खंय पावले? आज किसानाची परिस्थिती शेतकऱ्याची परिस्थिती खंय पावली? जे खंयच्याच सरकारान करपाचे धाडस केले ना ते हे सरकार आज ह्या शेतकऱ्यांक रस्त्यार हाडून करपाक सोदता। म्हाका याद जाता हांव चीफ मिनिस्टर आसतना चीफ मिनिस्टराची कॉन्फरन्स आशिल्ली दिल्ली, प्रायम मिनिस्टर आशिल्लो प्रकाश सिंग बादल म्हणटो तो तेन्ना पंजाबाचो चीफ मिनिस्टर, हांव गोंयचो चीफ मिनिस्टर आसलो। एग्रीकल्चराचे टॉपीक आशिल्ले डिस्कशनाचे आणि तातूंत ताणें उभें रावन सांगले की पंजाब हरियाणा हो बेल्ट मॅक्झिमम गंव तांदूळ प्रोड्यूस करता। तो म्हणटा आज परिस्थिती अशी झाल्या की आमचे भुरगे हे शेत कामा कडेन वचपाक सोदना, कारण कितें की तांकां दिसता शेतीक जो प्रायस मेळपाक जाय, मालाक जो प्रायस मेळपाक जाय तो प्रायस हे सरकार आमकां दिना। आपल्या बापायन आमच्या बापायन खूब त्रास काडले, कांय जोडले ना, आमी आनी कितें ह्या धंद्या वचप? पण ताणें एक थंय डेंजर दाखयलो की मुखावेली पिढी शेतकऱ्यांच्या भुरग्यांची ही खरेंच शेता कडेन वतली काय कितें हाजेर ताणें क्वेश्चन मार्क दाखयलो। आणि आयचे जर परिस्थिती पळयत शेतकऱ्याचे भुरगे म्हणटले आमच्या बापायक जर रस्त्यार येवचे पडले जे माल पिकोवन लोकांक सप्लाय करतात जाल्यार आमी आनी शेतकार शेताचे काम करपाक कित्याक वचपाचे? हो प्रश्नचिन्ह आज परत उपस्थित जाता, म्हाका बादलाची उतरां याद जातात। आणि म्हणून म्हाका दिसता आज जो भारत बंद सगळ्या देशभर आज ताणी उलो मारला तो खरं म्हटलं जाल्यार सगळ्या शेतकऱ्यांचेर जाल्ल्या अन्यायाच्या विरोधात देशात जागृताय करपाक जाय। आतांच उलयता आसतना हांणें सांगलें की हांव चीफ मिनिस्टर आसतना SEZ स्क्रॅप केलें म्हणून। म्हजें म्हणणें लोकशाहींत सरकार सेन्सिटीव आसपाक जाय टू द प्रॉब्लेम्स ऑफ द पीपल। लोकशाही म्हणजे कितें? प्रजेक जाय तें जावपाक जाय। त्या वेळाचेर SEZ वॉज काँग्रेस गव्हर्नमेंट्स बेबी, सेंटराचो पॅट प्रोजेक्ट। म्हज्या पयलीच्या सरकारान SEZ सँक्शन केल्ली। हांव जेन्ना मुख्यमंत्री जालो 6 महिने भितर एजिटेशन चालू झालं, हांव तांचे कडेन उलयलो आणि म्हज्याय लक्षात आलें की ते म्हणटा ते सारखे की इतल्या ल्हानशा राज्यांत 17 SEZ कित्याक आणि कोणा खातीर? आणि म्हणून त्या वेळाचेर हांव वचून दिल्लीक आमचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रायम मिनिस्टर इंडस्ट्रीज मिनिस्टर हांचे कडेन डिस्कस केलें, तांकां कन्विन्स केलें की हे SEZ तुम्ही गोंयचे पुरते माफ करात। आणि ताणें म्हाका सांगले तूं लोकां बरोबर राव, लोकांक जर नाका जाल्यार SEZ स्क्रॅप कर आनी उडय। आणि हांवें धाडस दाखयलें ह्या देशांतल्या, म्हाका सांगपाक गर्व आसा ह्या देशांतले गोंय हे एकमेव राज्य आणि दिगंबर कामत हो एकमेव चीफ मिनिस्टर ज्याने गट्स दाखयले SEZ स्क्रॅप करपाचे। आज गोंयात एकही SEZ ना, खूप जणांचे पोटात दुखता आसा। आणि म्हणून हांवें सरकाराक सांगले इफ यू हॅव ए व्हील देर इज ए वे, व्हील आसपाक जाय। डबल ट्रॅकिंगा खातीर लोक रस्त्यार येतात, कोल हबा खातीर लोक रस्त्यार येतात। मदींच एक ताणें सांगले त्या भशेन स्टेटमेंट केलो की बॉल्सांत पेपर घालून भोवन की दिगंबर कामतीन आपल्या कडेन पेपर आहा, दिगंबर कामतीन कोल हाडपाक सँक्शन केलें। हांवें ओपन चॅलेंज दिलें नेक्स्ट डे, कोणा कडेन पेपर आसा पेपर दवरात, दाखयात पेपर, दिगंबर कामतीची एक सायन आसा जाल्यार लॅटर दाखयात। मागीर चर्चील बाब खंय तरी एक दोन पेपर काढून दाखोवपाक लागलो, हे पळय हे पळय म्हणून हांवें पळयलें। आरे हांवें आनी सही मारल्या, तो पेपर आशिल्लो पोल्युशन कंट्रोल बोर्डाचो कन्सेंट दिल्लो। पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणटा तो कन्सेंट टू ऑपरेट दिता अंडर एअर एंड पोल्युशन एक्ट, गव्हर्नमेंट दिना एक फायल पोल्युशन कंट्रोल बोर्डाची गव्हर्नमेंट येना। मागीर चीफ मिनिस्टर स्टेटमेंट केलो की म्हजे तो डॉक्युमेंट असेंब्लीच्या टेबलार दवरतो, पूण गव्हर्नमेंटाक जर व्हील आसा, लोक जर रस्त्यार आसा, लोकांक नाका, कोणा खातीर डबल ट्रॅकिंग? आमी हुबळी गेले, हांव आनी गिरीश आनी आमचे कार्यकर्ते आमी 10-12 गाडी घेवन हुबळी गेले, जनरल मॅनेजराच्या थंय ऑफिसां वचून थंय धरणें धरलें, ताणें आमकां आपोवन व्हेले। आमी ताका एकच प्रश्न विचारलो, तुमी म्हणटा डिसिजन इन द इंट्रेस्ट ऑफ गोवा, तूं सांग डबल ट्रॅकाचो फायदो गोंयचे प्रोजेक्ट कसो जातलो आमकां एक्सप्लेन कर। आज एक ट्रॅक आसा, ताजे वेल्यान फक्त 5 पॅसेंजर ट्रेनी वता, हांवें नांवां सुद्दां काडलीं सोदून, गोवा एक्सप्रेस, दिल्ली एक्सप्रेस, तुगेली अमरावती एक्सप्रेस, यशवंतपूर एक्सप्रेस आनी वास्को टू कुळे, ती तर बंदच आशिल्ली आयच्यान कालच्यान सोमाराच्यान स्टार्ट जालें, बाकी सगळे कोलाचे ट्रेनी।
म्हणजे तुमकां आनीकय ट्रेनी जर स्टार्ट करपाक जाता जाल्यार आसा तो ट्रॅक सफिशियंट आसा. त्या भितरल्यान हळू म्हाका ऑफिसर कोण आशिल्ले ते म्हणपाले ना ना ते पॅसेंजर ट्रेनी सगळ्यो कोकण रेल्वेच्या ट्रॅका वयल्यान वता. अरे कोकण रेल्वेच्या ट्रॅका वयल्यान पॅसेंजर ट्रेनी वता, तुमच्या ट्रॅका वयल्यान जर पॅसेंजर ट्रेनी आनी वचपाच्यो ना डबल ट्रॅक कोणा खातीर तो फक्त कोल व्हरपा. आनी म्हणून सरकारान लोकांचे आयकून घेवचें. लेट द गव्हर्नमेंट बी सेन्सिटिव्ह टू द पीपल्स पेन्स पीपल्स एगनी अँड टेक ए डिसिजन टू स्क्रॅप ऑल दीस थ्री प्रोजेक्ट. आज तातूंत भितर 50-60 हजार झाडां मारपाचे मिरपाचे एकवटेन सगळ्यांक नुकसान आहे. म्हणजे हे सरकार बारीक लोकांचे लोकांचे बारीक लोकांचे पडून वचून आहे सरकार. आणि म्हणून म्हाका दिसता आयचो दीस हो अत्यंत महत्वाचो दीस. शेतकऱ्यांनी आपली सगळी ऑल ओव्हर इंडिया शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखयली आसा. शेतकरी रस्त्यार आयले आसात आणि म्हाका दिसता हातूंतल्यान सरकार कितें तरी धडो शिकतले आणि जाता तितले बेगीन हे तिनी कायदे जे केल्या ते रिपील करतले. आमचो डिमांड आसा की आमी आमच्या पक्षान सुद्धा सिग्नेचर कॅम्पेन केले. आमी गोंयातच म्हाका दिसता जवळजवळ 20-25 हजार 35,000 सिग्नेचर्स कलेक्ट केल्या. ते सिग्नेचर्स आमी दिल्लीक सबमिट करतले. सगळे सिग्नेचर्स एक प्लॅन आशिल्लो की 2 कोटी सिग्नेचर राष्ट्रपतीक सबमिट करपाचो. तातूंत गोंयचे शेतकऱ्यांचे कॉन्ट्रिब्युशन आसा. हांव परत एकदां तुमी सगळे आज हांगा आयले तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता की शेतकऱ्यांक सपोर्ट हो अत्यंत गरजेचो तो दाखोवपा खातीर तुमी सगळे आयले. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. तुमकां देव बरें करूं. तुमी आमकां आपल्यो मांडणी मागल्यो म्हणून आतां आमचे एक्स सीएम आनी ऑनरेबल लिडर ऑपोजिशन सगळें सांगलां डबल ट्रॅकिंगाचेर विरोध कित्याक जावंक जाय, एससी झाडां फाटी कित्याक घेतली. आनी आतां आनी एक आतां शेतकऱ्यां बद्दल उलोवपाक आमची किसान सभा मये आसा थंय तांचो कंपन्सेशनाची झगडी जाता ताचेर आमी प्रेस कॉन्फरन्स फाल्यां घेतले. पण आज आमच्या मदीं आसा सायंटिस्ट आनी जे मायनिंगा विशयाचेर जेणी हालयले आनी मायनींग बंद केली सुप्रीम कोर्टान वचून इतली वर्सां झगडले आनी गोंयच्या खातीर ते आमचे गोवा फावंडेशनाचे आमचे डायरेक्टर डॉक्टर बाब क्लॉद अल्वारीस आमकां ते आयले म्हणून तांचे खूब उपकारी आसा आनी तांच्यांनी आमकां तेको दिला म्हणून आतां ते आपले थोडे उतर हांगा मांडटले आनी आमच्या धरणाक सपोर्ट करतले. आमकां डॉक्टर क्लॉद अल्वारीस. ऑल माय फ्रेंड्स हियर, आय एम व्हेरी greatly honored to be part of this demonstration in favor of the farmers of Punjab and North India. And I can say that the agitation today in Goa is not against three laws but is against three decisions of the Goa government. And these things are occurring in threes. Three laws which are completely unjust which the farmers don't want. And the Punjab farmers, we have to be grateful to them that today they have given us, over the last 5 days in fact, they have given us the way forward on how to treat a government that does not know how to treat its citizens with respect. This is the lesson that I think all the agitators in Goa will learn today, that if you want to bring a government down to its knees, then this is what you should do. This is what the Punjab farmers have done, UP, Rajasthani farmers have done, and this is what we have to imitate. And I am very glad that all the young activists yesterday and before that are doing the same thing. They are now going to all the offices and immobilizing, but I think their ultimate inspiration is from the Punjab farmers. That these people, very ordinary folk, not dressed very well, able sitting down on the ground, eating rotis and sabji, on the bridges, on the roads, sleeping on the road with, you know, just a mat, even though it is very cold. But because the cause is just and because they feel that this is the day to settle this matter, that is why they are not budging. That is why they are not moving. And we want to send them this message from Goa, that the Goa people are also in the same amount of turmoil. We have the same issues as you. We have a government which does not listen to us, which does not want to call for discussions, which every day gives one lie after another lie, despite what the records say. And
We are thankful again, and we send you this message from Goa that we are with you, that if there was a chance, we would also come to Delhi as Goenkas and sit there and protest against the Modi government, because this government has become probably the most colonial, the worst possible government that this country has had since its independence. This is the title that you have to give to the Modi government today. This government does not deserve to stand anymore. It has to go because it is just refusing to talk to people normally to find out what their problems are. They want to take every decision only to favor two or three crony capitalists. Everybody knows who they are. Jindal, Mukesh, Vedanta, these are the people whom they want their programs to be carried out in Goa, in all the airports of the country, on the railway stations and everywhere. So I am very happy to be part of this crowd and to be part of this agitation to tell the people that this is what we have to do in Goa. Imitate the farmers of Punjab. Thank you very much. Thank you, Dr. आता हम आता एनसीपी जो स्पोक्सपर्सन एडवोकेट अविनाश भोसले जो ऑल इंडिया लॉयर्स असोसिएशन जो प्रेसिडेंट आसा आणि दोन उतरा उलोची विविध राजकीय पक्षाचे आणि एनजीओचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी आज याद येता उगडास येता स्वातंत्र्य पूर्व इतिहासाचो कारण 450 वर्षा पुर्तुगीजांनी गोंयचे राज्य केले 150 वर्षा ब्रिटिशांनी राज्य केले पण तुम्ही त्यांची वाटचाल पळोवपाक जाय व्यापारी म्हणून गोंयान येले व्यापारी म्हणून भारतान आयले ट्रेड करपाक आणि त्यांच्यानी राज्य केले जी कॉलोनियल मेंटॅलिटी असा तीच आज मोदीची मेंटॅलिटी असा जसे बाप क्लाउदान सांगलेले असा दिस इज अ कॉलोनियल गव्हर्नमेंट त्या टायमार गांधीच्या नेतृत्व सकल जय हिंद आणि वंदे मातरमचा नारा झाला आणि ह्या जुलमी कॉलोनियल सरकारां त्यांना दर्याच्या पलीकडे हेले आज या स्वतंत्र भारत देशात परत ही कीड उसपळल्या आणि नवे ब्रिटिश नवे डच नवे पोर्तुगीज नवे कॉलोनीज इन द नेम ऑफ जिंदाल अडानी अंबानी आज भारत देशात राज्य करून सोडता किंवा राज्य करता कारण सरळ सरळ लोकशाहीचे उल्लंघन करून भारतीय राजघटनेचे उल्लंघन करून पायापना दटपून लोकांना विचार नसताना भर कारखान कोविडच्या नावा सकल मेडिकल इमर्जन्सीच्या नावा सकल हे कायदे पास झालेले असा जे ढेकोरेन असा जे बेकायदेशीर असा अनकॉन्स्टिट्युशनल असा म्हणून आम्ही सगळे एकठ्या झाला त्यांना विरोध करपाक जसेच म्हटले बाप दिगंबरान एक स्लोगन दिलो जय जवान जय किसान ताका ऍड केले बाप पहिलीचो प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी जय जवान जय किसान जय विज्ञान आज किसानाची परिस्थिती किती असा आज बीजेपी गट्स असतले हे असतलो जय किसान म्हणपाक आज तर तुम्ही किसानाचे वरवंटा चलेलो असा जे लोकांची आमची सगळ्यांची पोटा भरता त्यांच्या पोटार पाय दौलेले असा आणि खऱ्या रीतीन एक स्वातंत्र्यपूर्व जो काळ आसलो आज ट्रेलर कसो समोर दिसी पडटा आणि आमकां आमच्याच लोकां विरुद्ध झूज दिवचे पडटा ही फक्त किसानाची पोटां न्हू गोर गरिबांची पोटां न्हू हे डायरेक्ट इंडिकेशन असा आमचे लोकशाही सांभाळपाक कारण ही जी प्रवृत्ती जी असा ही फॅसिस्ट प्रवृत्ती असा कॉलोनियल ॲटिट्यूड असा ही कॉलोनियल ॲटिट्यूड जी असा ही लोकशाही चिडूंक सोदता आमचो गळत न्हू आमचे पोटत न्हू ही लोकशाही जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वा सकल आमकां राजघटना दिली त्याच्या अगेन्स्ट वावरता हे कॉन्स्टिट्युशन डिस्ट्रॉय करूंक सोदता
म्हणून आज सगळ्या भारतीय नागरिकांनी जे लोकशाही मानून घेता ते भारतीय असून भारताच्या बाहेर असून त्यांच्यानी आज आवाज उठवपाक जाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा ह्या वाट्यान ह्या मोहिमेन वाटेकरी जातो आणि खाण्याक खानोळान आम्ही असतले जसे किशोर बाबान म्हटला हे आमचे भाव आता वर्षाची वर्ष आली तशेंच तांकां पिडीत कशे चिरडीत वयता कितलीशीच राज्य घेवन गेली पण तांचो प्रॉब्लेम सॉल्व जायना तांकां आमचो फूल तेको आसतलो तांच्या बरोबर आम्ही आसतले तुमचो विजय अंतीम जातलो लोकशाहीचो विजय जातलो तशेंच किसानाचो विजय जातलो आणि हांव तुमचे दोन उतर सांगता जय हिंद जय किसान। मोगाळ भावना आणि भयणांनो काल अकस्मात एक विचार आयलो की ऑल इंडिया जेन्ना शेतकामती लोक एक मोठे झूज दिला आणि 8-10 दिस रस्त्यावर झुजतात जाणी खूप वर्षा पहिलीची रेल्वेच्या संपाची याद या राजकीय मळार हाडून दिल्या त्यातलं उल्लेखूय हांगा आमचो इश्ट बाब विजय सरदेसायान केल्या की सत्ताधारी कितलोय जरी मदान असलो तरी लोकशक्ती मुखार त्याची केदी व्हडली गरजना चलना आणि त्याचे सर्टिफिकेट निगंबर कामतींनी सांगला की जे लोकांक जाय ते राजकारणांनी दिवपाक जाय। येस हांव सगळो तुमचो सगळ्यांचो आभारी कित्याक काल आम्ही सिटू एआयटीयूसी या संघटनांनी कॉल देऊन या देशव्यापी आंदोलनाचे एकटे येऊचे वो उलो दिलो कित्याक आज कितें जालें की बीजेपीची एक म्हणणी आसा की ओपोजिशन सूर हो मारता आरे दर्डिऱ्यानो 16 करोड लोकसंख्या आशिल्ले शेतकामती जेन्ना ह्या हिंदुस्थानाच्या पटालाचेर झुजतात आणि ओपोजिशन कितें करता म्हणून ह्यो सगळ्यो गजाली जातात इट इज नॉट सो इजी इवन एंटायर एनी पॉलिटिकल पार्टी टू ऑर्गनायज सच ए डेमॉन्स्ट्रेशन इट इज इम्पॉसिबल। आम्ही या फिल्डात गेली 30-40 वर्षां काम करतात आम्ही लेबर मुवमेंट पहिल्यात रेल्वेच्या संपान इंदिरा गांधीक जाग्यार हाडलेली आणि आज म्हाका दिसता या किसान जो संप चल्ला ज्याका बाकीचे कामगार आणि संघटनांनी तेको दिला राजकीय पक्षांनी एक तेको दिला काल जेन्ना आज सकाळी फुडें टीव्ही चालू झाल्या त्यांना पहिले न्यूज जर कितें आसात हे राजकीय पक्षाचे कितें तिने स्टेट सांगला राजकीय पक्ष खंयच्याय टायमार कोणाकूय तेको दिवपाक शकता हे प्रत्येक राजकारणी करतात हाजो अर्थ तो तेका आमी घेवचो न्ही अशें ना। आज आमी तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा कित्याक एका उल्याचेर तुमी सगळे गोंयचे राजकीय पक्ष आयल्यात भावनो भयणांनो लक्षांत दवरात आमी बी गेली 40-50 वर्सां गोंयचो इतिहास पळयतात आमी बी दुर्दैवान असलो दर्डिरो मुखेल खूब मुखेलमंत्री जाल्यात रे इवन बीजेपीचे कांय बरे नांव घेण सारके मुखेलमंत्री जावन गेले पूण असो दर्डिरो मुखेलमंत्री एकटोय जावना आणि ताका लागून इवन ह्या सरकाराचेरूय विचार करपाची गरज आसा। भावनो भयणांनो तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा पूण केन्ना केन्ना प्रोटोकॉल मातसो हालचो पडटा कित्याक आमच्या मदीं परवरीचो आमदार पावला आतांच रोहन खवटेबाब आणि ह्या मुवमेंटाक जितले लोक तेको दी तितलो कमी आणि आम्ही ह्या मुखेलमंत्र्याक सांगपाक सोदतात तुवें काल एक प्रश्न घातला प्रेसा मार्फत की गोंयांत ताजे कांयच लागू जावचें ना लक्षांत दवरात ज्यो ज्यो शक्ती आणि व्यक्तिमत्व आज हांगा दिश्टी पडल्यात हे जर आम्ही जर फाल्यां रस्त्यार आयले आम्हीच 10-15-16-17 लोक आयले जाल्यार तुका म्हाका दिसना साखळी आणि बिचोले वचपा रोड ते उरतले म्हणून आणि काय काय गजाल लक्षात दवरात क्लाउड बाबान एक इन्फॉर्मेशन दिला हांव जतिना खातीर सांगता की क्लाउडान सांगला की बाबा रे मायनींग आपूण बंद केला म्हणून आपूण हे करिनात आपूण बंद करना आपल्या त्या भशेन एक्सप्लेन करू नाका मायन बंद बीजेपी गव्हर्नमेंटान केला मायनीचे कॉर्पोरेशन करचे कॉर्पोरेटायज करून मायन चलोवच्यो ऑप्शन मायनीचे करचे जेतूंतल्यान सामान्य मनशाच्या घराचेर फायदो वतलो मायनीचे कामगार स्टेक होल्डर जावपाक शकता शेअर होल्डर जावपाक शकता हेजे पिटिशनूय तो म्हणटा आपूण रेडी दवरला सो आमी क्लाउडाकूय ताळ्यो मारून येवकार दिता कित्याक काय काय ह्या गव्हर्नमेंटान
आज पर रिप्रेजेंट केला फक्त ब्लेमिंग पॉलिसी तो करता आज एकना जाले तेका हाँ मागता ये आमची भी कामगार वर्गाची भी डिमांड आसा कॉर्पोरेटाइज करात कॉर्पोरेशन करात हाँ मागता आमचो भोमानी आमदार परवरीचो बाब रोहन खावटे हेचे दोन शब्द उलोवचे आणि मागीर मिटींग सोपून हे वचचे मागता तुम्ही सगळे फाटल्यान आसा ते जर मुखार आयले तर आमच्या मागीर स्लोगानां बरी गडगंज मारपाक येता कॉम्रेड सम मीस रिप्रेजेंटेशन मकोण पालोलो खोंटा आयला म्हणून सॉरी सो हांव मागता ही मिटींग सोपले आमी स्लोगन मारून ही मिटींग काँग्रेस जे लीडर आसा तांणी मातशे हांगा रावचे हांगा रिप्रेजेंटेशन प्रेसिडेंट ऑफ इंडिया धाडटा मिटींग काबार जावना मिटींग सोपून आज सायन मारचे सगळ्यांनी हेजेर सायन मारचे काँग्रेड हांगा एक रिप्रेजेंटेशन प्रेसिडेंट ऑफ इंडिया धाडटा तेजेर सायन मारचे आणि धरणा वील कंटिन्यू सो युअर प्रेझेन्स हियर विल बी एप्रिशिएटेड तुम्ही या तुम्ही सगळ्यांनी या रिप्रेझेंटेशनचे सायन मारची कित्याक मागीर येऊन हात देऊ नका आम्ही आयले म्हणून तुमकां कळटले कोण कोण आयले आणि कोण कोण गेल्यात ते सगळ्यांनी सयो मारच्यो हेजेर पयल्यो देशव्यापी शेतकरी बंद विजय सो देशव्यापी सरकार शेतकरी बंद विजय सो देशव्यापी सरकारी बंद देशव्यापी शेतकरी बंद देशव्यापी शेतकऱ्यांचं बंद देशव्यापी शेतकऱ्यांचं बंद तीन फार्म कायदे तीन शेतकरी कायदे तीन शेतकरी कायदे बीजेपी सरकार देशद्रोही